हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात, मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स. ओके, हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारला जात असतो. तर यामध्ये आपण बघणार आहोत एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इंटू असर्टिव सेंटेन्स. म्हणजे वाक्य जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स दिलेलं असेल आणि तुम्हाला जर इन्स्ट्रक्शन आली की तुम्ही त्याला काय करा, असर्टिव सेंटेन्समध्ये कन्वर्ट करा, तर ते कसं केलं जाईल, त्यासाठी काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, कुठल्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील, कुठले नियम पाळावे लागतील, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट लिंक्स या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, तर इतरही व्हिडिओ आपले काय करू शकता, बघू शकता. चला तर मग वेळ न गमावता सुरुवात करूया. मग जर वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मधलं असेल तर त्याला असर्टिव सेंटेन्स कसं केलं जाईल हे समजून घ्यायला. ओके, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला आपण मराठीमध्ये म्हणत असतो उद्गारार्थी वाक्य. मग हे उद्गारार्थी वाक्य असेल दिलेलं तर त्याला असर्टिव सेंटेन्स कसं केलं जाईल हे आपण समजून घेत आहोत. असर्टिव सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. तर बघा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय, अगोदर एक व्याख्या दिलेली आहे त्याची. इट इज अ सेंटेन्स विच शोज सडन फिलिंग. एक वाक्य आहे ज्यामधून काय दाखवलं जाते, तर एक सडन फिलिंग म्हणजे अचानक आलेल्या भावना, बाहेर आलेल्या इमोशन्स दाखवण्याचं काम या एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये होत असतं. मग कुठल्या फिलिंग्स, हॅपीनेस, फिअर, सॅडनेस, अमेझमेंट, डिस्गस्ट, या सर्व फिलिंग्स असतील त्या दाखवण्याचं काम हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये होत असतं. फिअर म्हणजे भीती, सॅडनेस म्हणजे दुःख, हॅपीनेस म्हणजे आनंद, डिस्गस्ट म्हणजे तिरस्कार. ओके, अमेझमेंट म्हणजे आश्चर्य, या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं काम हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये होत असतं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे आहे त्यांची सुरुवात कशाने होत असते, तर व्हॉट आणि हाऊ या वर्डने काय होत असते, तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात होत असते. आणि याचा शेवट जो असतो तो एक्सक्लेमेटरी मार्कने होत असतो, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं असणार आहे. ओके, मग एक्झाम्पल दिलेलं आहे हे आता बघा, जे तुम्हाला व्याख्या सांगितली त्यानुसार सगळं एक्झाम्पल इथे आहे. हाऊ काइंड यू आर, वाक्याची सुरुवात हाऊने झालेली आहे आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क आहे. दुसरं एक्झाम्पल आहे हाऊ ब्रेव यू आर. ओके, हाऊने वाक्य सुरुवात झाली आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क आलेला आहे. मग असं वाक्य जर तुम्हाला परीक्षेत आलं आणि तुम्हाला सांगितलं की मेक इट असर्टिव, याला काय करा, असर्टिव बनवा, असर्टिव सेंटेन्स बनवा. तुम्हाला असं परीक्षेत प्रश्न आला तर कशा प्रकारे तुम्ही बदल करणार आहात, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे जे आहे ते स्ट्रक्चर आहे. बघा, हाऊ प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस सब्जेक्ट प्लस वर. ज्यावेळेस तुम्हाला याला काय करायचं असतं, असर्टिव्हमध्ये कन्वर्ट करायचं असतं, लक्षात ठेवा की असर्टिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे एस प्लस व्ही प्लस व्हेरी प्लस ऍडजेक्टिव्ह. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्जन करता, त्यावेळेस तुम्हाला कुठला हा स्ट्रक्चर फॉलो करायचा आहे, तो म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस व्हेरी प्लस ऍडजेक्टिव्ह, जर वाक्य सुरुवात हाऊने झालेली असेल तर. ओके, मग इथे सुरुवात हाऊने झालेली आहे. हाऊ काइंड यू आर यामधील सब्जेक्ट म्हणून आपण काय घेऊ शकतो, तर यू ला आपण सब्जेक्ट म्हणून वापरू शकतो. ओके, आर हा काय आहे, वर्ब आहे. त्यानंतर हे जे हाऊ आहे ते हाऊचं तुम्हाला बदल काय करायचं आहे, तर व्हेरी मध्ये तुम्हाला बदल करायचा असणार आहे. यू आर व्हेरी आणि हे ऍडजेक्टिव्ह जशाला तसं ते म्हणजे काइंड, म्हणजे यू आर व्हेरी काइंड. जर वाक्य सुरुवात हाऊने झाली तर हाऊचा बदल तुम्हाला व्हेरी करायचा, हे लक्षात ठेवा. ओके, आणि ऍडजेक्टिव्ह नंतर बऱ्याच वेळेस काय असतं, तर जे असतं ते काय असतं, तर सब्जेक्ट आणि वर्ब असतं. पुढचं एक्झाम्पल हाऊ ब्रेव यू आर, तर यामध्ये तुम्हाला दिसेल बघा जशाप्रकारेच यू ने म्हणजे सब्जेक्ट तुम्हाला सुरुवात करायची आहे, त्यानंतर येईल वर्ब, हाऊचा बदल होईल व्हेरी आणि ब्रेव जशाला तसं, हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. आणखीन एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे काय, तर हा ही गोष्ट तुम्हाला काय होईल तर चांगल्या प्रकारे समजून जाईल. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत व्हॉटने जर वाक्य सुरुवात झालं तर त्याचा बदल कसा होतो ते समजून घेऊया. बघा, एक्झाम्पल नंबर वन, हाऊ फॉर्च्युनेट यू आर. जसं मी तुम्हाला सांगितलं की या वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट हे दिसेल यू, हे आहे व्हर्ब. मग यू आर नियमानुसार आपण घेतोय सब्जेक्ट नंतर व्हर्ब, त्यानंतर हाऊचा बदल तुम्हाला करायचा आहे व्हेरी, यू आर व्हेरी, त्यानंतर टाकून द्या फॉर्च्युनेट, राहिलेले वर्ड्स तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर आहे हाऊ ड्राय हिज माउथ इज, मग हिज माउथ इज व्हेरी ड्राय, हे ते आन्सर असणार आहे, शेवटी फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही. ओके, हाऊ थर्स्टी शी वॉज. ओके, शी वॉज म्हणजे वाक्य सुरुवात होईल शी वॉज व्हेरी
थर्स्टी. ओके त्यानंतर हाउ डिफिकल्ट इट इज, इट इज हाउचा बदल होणार व्हेरी डिफिकल्ट, तुम्हाला जशास तसं लिहायचं असणार आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्यानंतर हाऊ ब्युटिफुल द फ्लावर इज, याचा आन्सर असणार आहे द फ्लावर. तुम्हाला काय करायचं आहे, सब्जेक्ट म्हणून घ्यायचं आहे द फ्लावर इज. हाऊचा बदल तुम्हाला करायचा असणार आहे व्हेरी. ओके आणि त्यानंतर येईल ब्युटिफुल. ओके हे त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचं असणार आहे. हाऊ स्वीट याचा तुम्हाला बदल करायचा आहे. इथे बघा, इथे सब्जेक्ट आणि वर्ब दिलेलं नाही आहे, तर मी ते तुम्हाला गणित धरायचं की ते लपलेल्या स्वरूपात इट इज आहे. ओके त्यामुळे तुम्हाला इथे सुरुवात करायची आहे इट इज व्हेरी स्वीट. जर दिलेलं नसेल तर तुम्हाला गणित धरायचं की तिथे काय आहे, तर इट इज हा शब्द तिथे आहे असं तुम्हाला गणित धरायचं असणार आहे. ओके बघा, जर वाक्यामध्ये ऍडव्हर्ब आलं तर कशा प्रकारे हाऊचा बदल वाक्यातील होणार आहे. ओके तर तुम्हाला दिसेल हाऊ स्लोली शी वॉज, आता हे ऍडव्हर्ब आहे, क्रियाविशेषण आहे, तर याला याच्यामध्ये बाकी बदल होणार नाही. जसा पहिल्यांदा होतो तशाच प्रकारे तुम्हाला इथे बदल करायचा असणार आहे. मग ते येईल शी वॉक्स व्हेरी स्लोली, काहीही दुसरा बदल होणार नाहीये. त्यानंतर आहे हाऊ लवली द रोज इज, द रोज इज हाऊचा बदल ऍज युजुअल नियमानुसार व्हेरी लवली. ओके हाऊ स्वीटली विद्या सिंग्स, विद्या सिंग्स व्हेरी स्वीटली, अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचा असणार आहे. यामध्ये काही बदल होणार नाही, म्हणजे नियमात काही बदल होणार नाही. जर तुम्हाला ऍडव्हर्ब दिसलं तर तुम्ही पुन्हा कन्फ्यूज व्हायचे, असं कुठला बदल होणार नाहीये. आता काय करूया, व्हॉटने जर वाक्य सुरुवात झाली तर त्याचा बदल कसा होतोय ते आता काय करूया समजून घेऊया. व्हॉटने जर वाक्य सुरुवात झाली तर मग त्याचा बदल कसा केला जातो आपण ते बघतो आहोत. बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं स्ट्रक्चर जे असणार आहे व्हॉटने वाक्य सुरू होणारच, ते असणार आहे व्हॉट प्लस ए ऑब्लिक अँ प्लस ऍब्जेक्टिव्ह प्लस नाउन सब्जेक्ट प्लस वर्ब आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क. ओके एक्सक्लेमेटरी मार्क शिवाय तर वाक्यच तयार होणार नाही, त्यामुळे एक्सक्लेमेटरी मार्क हा असणारच आहे. आणि त्याचं जेव्हा तुम्ही असर्टिव्हमध्ये कन्वर्जन करता त्यावेळेस त्याचं स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस वर्ब, कारण असर्टिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही नेहमी सब्जेक्टने होत असते. त्यानंतर असणार आहे वर्ब अ व्हेरी, व्हॉटचा बदल होतोय व्हेरी, अ जशाला तसं इथे येईल. ऍब्जेक्टिव्ह प्लस नाउन, अशा प्रकारे त्यांचा बदल होणार आहे. तर बघा एक्झाम्पल आन्सर बघूया. व्हॉट अ क्लेवर गर्ल शी इज, इथे ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट जो आहे तो आहे शी आणि हा आहे वर्ब, त्यामुळे काय लिहिलं आन्सर शी इज अ व्हेरी. व्हेरी काय आहे तर व्हॉटचा बदल व्हेरी झालेला आहे. अ जशाला तसं खाली घ्यायचं आहे क्लेवर गर्ल, हे झालं त्याचं आन्सर. बघा पुढचं व्हॉट अ नोबल बॉय ही इज, मग आता वाक्य सुरुवात ही इज, हाय ही आणि त्यानंतर येईल इज वर. त्यानंतर हे अ जशाला तसं व्हॉटचा बदल तुम्हाला करायचा आहे व्हेरी नोबल बॉय, हे झालं त्याचं आन्सर. व्हॉट अ स्टुपिड बॉय, आता इथे काय झालंय तर आपला हे जे सब्जेक्ट आणि व्हर्ब आहे ते दिलेले नाहीत, मग बॉय बद्दल बोलणे होते तर निश्चितच ही इज आपल्याला वापरावं लागणार आहे. ही इज अ व्हेरी स्टुपिड बॉय, बोलणं कशाबद्दल होत आहे बॉय बद्दल होत आहे, त्यामुळे आपण इथे ही इजचा वापर केलेला आहे. ओके त्यानंतर आहे व्हॉट अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, आता इथं ॲटमॉस्फिअर आहे म्हणजे काय तर निर्जीव गोष्ट आहे ती, त्यामुळे इथं आपल्या इथे गणित धरायचं की ते काय आहे तर इट इज असणार आहे लपलेल्या स्वरूपात. तर मग इथे होईल इट इज अ व्हॉटचा बदल होईल व्हेरी ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. त्यानंतर आहे व्हॉट अ फनी मॅन, आता इथे माणसाबद्दल बोललं जात आहे त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला ही इज घ्यावं लागेल. मग ही इज अ व्हेरी फनी मॅन. ओके ते गणित धरायचं की ते लपलेल्या स्वरूपात ही इज आहे. ओके व्हॉट अ लॉयल सर्वंट ही वॉज, मग याचा आन्सर ही आय सब्जेक्ट वॉज वर्ब येईल ही वॉज, अ जशाला तसं व्हॉटचा बदल होईल व्हेरी लॉयल सर्वंट,
आणि शेवटी फुल स्टॉप घालू विसरायचं नाही. प्रत्येक वाक्यानंतर तुम्हाला फुल स्टॉप द्यायचा आहे आन्सर मध्ये, कारण असर्टिव्ह सेंटेन्सच्या शेवटी काय असतो तर फुल स्टॉप दिलेला असतो. अशा प्रकारे तुम्ही जे आन्सर काय करू शकता, लिहू शकता. आय होप तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्स कसं केलं जातं हे चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, विशेषतः सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपला व्हिडिओ शेअर करा. ओके, तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे आपलं यूट्यूब चॅनल. काही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ग्रामरचे इतर पार्टसुद्धा समजून घेऊ शकता. तोपर्यंत चला मग, थँक्यू अँड टेक केअर.